हेलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुजरातबद्दल इंटरेस्टिंग फॅक्ट्स जाणून घेणार आहोत. गुजरात हे भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरती स्थित असलेले एक महत्त्वपूर्ण असे समृद्ध राज्य आहे. गुजरात हे महाराष्ट्र आणि राजस्थान यांच्या मध्ये स्थित आहे. गुजरातच्या एका बाजूला अरब महासागर आणि कच्छचे रण आहे. तसेच गुजरातला महत्त्वपूर्ण असे स्थान आहे ते म्हणजे तेथे असलेल्या सिंहांमुळे आणि अत्यंत महान अशा महापुरुषांच्या कार्यकर्तृत्वामुळे. गुजरातमध्ये महात्मा गांधी आणि सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्म झाला होता. फक्त महापुरुषच नाही तर गुजरातने देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये महत्त्वाची भूमिका निभावणारे अनेक उद्योगपती म्हणजे धीरूभाई अंबानी, अजिम प्रेमजी, अदानी यांसारखे कित्येक उद्योगपती देखील भारताला दिले आहेत. गुजरात राज्य हे त्याच्या तेज गतीने वाढणाऱ्या आर्थिक विकासदरासोबतच तेथे असलेल्या ऐतिहासिक ठिकाणे आणि लोकसंस्कृतीमुळे जगभर वेगळी ओळख निर्माण करतो. गुजरातमध्ये फेमस असलेले गरबा आणि दांडिया नृत्य हे संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध आहे. गुजरात हे धार्मिक आस्थेचे देखील एक प्रमुख केंद्र आहे. गुजरातमध्ये चार धाम याच्यामधील महत्त्वाचे एक असे द्वारका धाम आणि 12 ज्योतिर्लिंगांमधील एक महत्त्वाचे सोमनाथ हे गुजरातमध्येच पावन भूमीवरती स्थित आहे. त्यासोबत गुजरात हे पर्यटनाच्या दृष्टीने देखील एक महत्त्वपूर्ण असे राज्य आहे. गुजरातमध्ये सातपुडा पर्वतरांगा, गीर अभयारण्य, चंपानेर, पलिताना असे कित्येक पर्यटन स्थळे आहेत. गुजरात राज्याची स्थापना ही 1 मे 1960 महाराष्ट्रासोबतच झाली होती. गुजरात या शब्दाची उत्पत्ती ही गुर्जरत्रा या शब्दापासून झाली होती. गुर्जरत्रा या शब्दाचा अर्थ असा होतो की गुर्जरांची साम्राज्यभूमी. 6व्या शताब्दीपासून ते 12व्या शताब्दीपर्यंत आधुनिक राजस्थान आणि गुजरातमध्ये गुर्जरांचे शासन होते. या क्षेत्रालाच गुर्जरत्रा म्हणजेच किंवा गुर्जर भूमी म्हणून देखील ओळखले जाते. गुजरात आपल्या समृद्धीमुळेच ज्वेल ऑफ वेस्ट म्हणून देखील ओळखलं जाते. ज्वेल ऑफ वेस्ट म्हणजे पश्चिमेचा दागिना. गांधीनगर हे गुजरातच्या राजधानीचे शहर आहे. गांधीनगरची गिनती ही संपूर्ण एशियामधील सर्वात जास्त हिरवीगार राजधानी म्हणून देखील आहे. गांधीनगर याचे राजधानी म्हणून स्वीकार हे 1970 करण्यात आले. त्याच्या आधी गुजरातची राजधानी ही अहमदाबाद होती. अहमदाबाद हे गुजरातचे सर्वात मोठे शहर आहे. गुजरातचे लोकसंख्या ही 6,03,83,628 इतकी आहे. या लोकसंख्येतील 88% जनता ही हिंदू धर्माचे पालन करते तर 10% मुस्लिम आणि 2% इतर धर्माचे अनुयायी आहेत. गुजरातला जवळपास 2000 जास्त वर्षांचा समृद्ध असा इतिहास आहे. समुद्रतटावरती स्थित असल्यामुळे गुजरातमध्ये परदेशातून देखील अनेक वेगवेगळ्या जाती येऊन राहिल्या आहेत. त्यामुळेच गुजरातला 28 वेगवेगळ्या प्रकारच्या आदिवासी जातींचा देखील समृद्ध असा सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. प्रभू भगवान कृष्ण यांच्याद्वारे स्थापित केलेली नगरी म्हणजेच द्वारका ही गुजरातमध्ये स्थित आहे. त्याचसोबत प्रभू कृष्णांचे मित्र असलेले सुदामा यांची अस्मावतीपूर म्हणजेच सध्याचे पोरबंदर हे ठिकाण वास्तव्य होते. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने देखील भारतामध्ये सर्वात प्रथम हे गुजरातमध्येच पाय ठेवले होते. त्यांनी 1818 सर्वप्रथम गुजरातच्या सूरत शहरामध्ये आपला पहिला कारखाना सुरू केला होता. अजून एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट अशी की गुजरातमध्ये असलेला कच्छ जिल्हा हा जवळपास संपूर्ण भारतातील सर्वात मोठा जिल्हा आहे. त्याचे क्षेत्रफळ हे 45,674 स्क्वेअर किलोमीटर एवढे मोठे आहे. हे क्षेत्रफळ एवढे मोठे आहे की भारताच्या 9 राज्यांपेक्षा देखील हे मोठे आहे.
ही राज्य म्हणजे हरियाणा, केरळ, मेघालय, मिझोरम, नागालँड, त्रिपुरा, सिक्कीम आणि गोवा. गुजरात हे अत्यंत उन्नत आणि समृद्ध असे राज्य आहे. गेल्या 12 वर्षांपासून या राज्याचा GDP हा प्रतिवर्ष 12% दराने वाढत आहे. हा चीनपेक्षाही जास्त मोठ्या वेगाने वाढत आहे. अजून एक गोष्ट म्हणजे फादर ऑफ इंडिया म्हणजेच राष्ट्रपिता महात्मा गांधी, त्याचसोबत फादर ऑफ पाकिस्तान मोहम्मद अली जिन्ना हे दोघेही गुजरातीच होते. त्याचसोबत फक्त भारतच नव्हे तर जगातील सर्वात श्रीमंत असलेल्या लोकांमध्ये असलेले मुकेश अंबानी, अजिम प्रेमजी, दिलीप सांघवी, गौतम अदानी, पलोनजी मिस्त्री हे देखील गुजरातीच आहेत. गुजरात हा भारतातील सर्वात सुरक्षित असा राज्य आहे. गुजरातबद्दल एक गोष्ट सांगायची झाली तर ती म्हणजे गुजरात जर एक स्वतः देश असता तर तो अनेक युरोपियन देशांपेक्षा सर्वात श्रीमंत असा देश असता. फॉरेन इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत देखील गुजरात हा अत्यंत अग्रेसर आहे. गुजरातच्या बँकांमध्ये जवळपास 17,500 करोडचा फॉरेन मनी रिझर्व आहे. गुजरातची साक्षरता देखील जवळपास 80%हून जास्त आहे. ती भारतातील इतर राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक आहे. रिअल इस्टेट क्षेत्रामध्ये देखील गुजरातचा दबदबा खूपच जास्त आहे. गुजरातमधील अहमदाबाद शहर हे संपूर्ण भारतातील दुसऱ्या नंबरचे स्थान आहे. हे स्थान बेंगलोर, चेन्नई, हैदराबाद, मुंबई, दिल्ली या शहरांपेक्षा पुढे आहे. जगातील सर्वात उंच असलेला पुतळा स्टॅच्यू ऑफ युनिटी म्हणजेच सरदार वल्लभभाई पटेल यांची प्रतिमा ही गुजरातमध्येच आहे. त्याची उंची 182 मीटर म्हणजे जगातील सर्वात उंच पुतळा म्हणून जगप्रसिद्ध आहे. गुजरातच्या अहमदाबादमध्ये स्थित असलेला इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अहमदाबाद याचा नंबर आशिया खंडातील सर्वात पहिल्या नंबरचा लागतो. त्यासोबत जगातील सर्वात मोठा व्हाईट साल्ट डिझर म्हणजेच कच्छ हा देखील गुजरातमध्येच आहे. भारतातील सर्वात मोठा तंबाखू उत्पादक देखील गुजरातच आहे. कापसाच्या उत्पादनामध्ये देखील गुजरात अत्यंत अग्रेसर आहे. भारतातील 70% मीठ हे गुजरातमधूनच बनते. याच्यावरून तुम्ही गुजरातचे मिठाची इंडस्ट्री किती मोठी आहे हे तुम्ही जाणू शकता. दूध उत्पादनामध्ये देखील गुजरातचा नंबर पहिला लागतो. अमूल ही ब्रँड गुजरातचीच आहे. त्याचसोबत आनंद हे देखील गुजरातचेच आहे. गुजरात हा भारताचा पेट्रोकेमिकल हब देखील आहे. संपूर्ण भारतातील 45% पेट्रोकेमिकलचे उत्पादन हे एकट्या गुजरातमध्येच होते. गुजरात हा भारतातील एकमात्र असा राज्य आहे की ज्या ठिकाणी राज्यव्यापी 2,200 किलोमीटर लांब गॅस पाईपलाईन टाकलेली आहे. जगातील सर्वात मोठी असलेली ऑइल रिफायनरी देखील गुजरातच्या जामनगर या ठिकाणीच आहे. ती रिफायनरी रिलायन्स पेट्रोलियम लिमिटेड या कंपनीची असून तेथे जवळपास दिवसाला 12,00,000 बॅरल तेलाचे रिफायनेशन केले जाते. गुजरातमध्ये जवळपास 17 एअरपोर्ट आहेत. भारतातील इतर कोणत्याही राज्यांपेक्षा हे सर्वाधिक आहेत. गुजरातच्या भावनगरपासून 50 किलोमीटर दूरीवरती असलेला अलंग हा जगातील सर्वात मोठा शिप ब्रेकिंग यार्ड देखील गुजरातमध्येच आहे. गुजरातमध्ये कच्छच्या जवळ असलेला मुंद्रा पोर्ट हा भारतातील सर्वात मोठा प्रायव्हेट पोर्ट आहे. त्याचे संचालन मुंद्रा पोर्ट अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड द्वारा केले जाते. हे अदानी ग्रुपचे स्वामित्व आहे. गुजरातला इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनचे केंद्र मानले जाते. याची सभ्यताचे मेन शहरे ही धोलावीरा, लोथल आणि गोलाढोरो हे गुजरातमध्येच आहेत. इतिहासकारांच्या मते जगातील सर्वात पहिले बंदर हे गुजरातच्या लोथल या ठिकाणीच झाले होते. अजून एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट अशी की फक्त भारतातच नव्हे तर गुजरातींचा डंका हा संपूर्ण जगामध्ये वाजतो. तो म्हणजे अमेरिकेमधील
जवळपास 17,000 जास्त मोठमोठे हॉटेल आणि मोटेल हे गुजराती मालकांचेच आहेत. त्यासोबत गुजरातला सर्वात मोठा भारतीय समुद्र किनारा देखील लाभला आहे. तो जवळपास 16,000 किलोमीटर एवढा मोठा असून भारतातील इतर कोणत्याही राज्यापेक्षा तो सर्वाधिक आहे. उत्तर अमेरिकेतील 60% जास्त भारतीय लोकसंख्या ही गुजराती आहे. इसवी सन 1961 पासून गुजरातमध्ये दारू विक्रीवरती संपूर्णपणे बॅन आहे. भारतातील इतर राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक व्हेजिटेरियन म्हणजे शाकाहारी लोके ही गुजरातचीच आहेत. तर मित्रांनो, गुजरातबद्दल सांगल तेवढे कमीच आहे. तुम्हाला देखील गुजरातबद्दल काय वाटते हे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. सोबतच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका, शेअर करा आणि आपल्या मराठी चॅनेलला सबस्क्राईब देखील करा. लवकरच भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि आनंदी रहा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.